अखिल भारतीय ग्राहक पंचायत रामटेक तर्फे किराणा दुकानात वाईन विक्री निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला. उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आदेश रद्द करण्याबाबतचे निवेदन दिले. यावेळी तहसीलदार बाळासाहेब मस्के यांची उपस्थिती होती. निवेदन देतेवेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेकच्या महिला अध्यक्ष शीतल चिंचोळकर, उपाध्यक्ष जयश्री मर्जीवे, सचिव आचल लबडे, सहसचिव पल्लवी गजबिये, संघटन मंत्री ज्ञानेश्वरी चव्हाण, विधी सल्लागार प्रमुख ऍडव्होकेट जयश्री मेनघरे, ऍडव्होकेट अंतकला पंधरे, ऍडव्होकेट स्वाती वहाने, मयुरी चिंचोळकर, शालिनी खडसे सह आदी पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पदाधिकारी यांनी घेण्यात आलेल्या निर्णयाचा निषेध करत संतप्त प्रतिक्रिया दिल्या. महाराष्ट्रात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना सर्व किराणा दुकान मॉल येथे वाईन विक्रीला राज्य सरकारने परवानगी दिली, परंतु वाईन विकल्यास दुकानात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येतील. लहान मुलांच्या तरुणाईच्या हाती वाईनची बाटली लागेल हे कितपत योग्य आहे. किराणा दुकानात वाईन विक्री करण्याचा महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. वाईन विक्रीच्या या निर्णयामुळे नारी शक्ती पेचात सापडली जाणार आहे. लहान मुलांच्या तरुणाईच्या भवितव्यावर दुष्परिणाम होईल. घराघरात कलह निर्माण करणाऱ्या या निर्णयामुळे अनेकांचे सुखी संसार उद्ध्वस्त होतील. किराणा दुकानात महिला जास्ती प्रकरणात जातात, त्याच ठिकाणी जर वाईन विकली जाईल तर तिथे गुंड प्रवृत्तीचे लोक येतील आणि कदाचित महिलांचा छळ सुद्धा होऊ शकतो. सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करून मातृशक्तीला भविष्यातील संकटातून वाचवावे. वाईन हा शब्द समाजात वावरला तर लहान मुलांवर त्याचा परिणाम होईल. व्यसनवाढीसाठी हा निर्णय कारणीभूत ठरेल. हा निर्णय बरोबर नाही आहे, म्हणून प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अयोग्य आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेकतर्फे जाहीर निषेध करण्यात आला असून उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी सांगितले की आपणामार्फत दिलेले जे निवेदन प्राप्त झालेले आहे ते निवेदन जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनाला पाठविण्यात येईल. मग ते काय करणार, तिथूनच घेणार वाईन आणि तिथेच पिणार. त्याच्यामुळे येणाऱ्या लेडीज त्याच्या नक्की 100% त्रास होणार. धकामकी शिळगा वगैरे सगळे प्रकार येणार, तेच प्रभाव पूर्ण त्या छोट्या मुलांना पडणार. ते तेच बघणार आणि वातावरण पूर्ण म्हणजे नशासारखंच होऊन जाणार पुण्याला. तर हे पूर्ण सोसायटी करतात. आज लोक तिकडे जाऊन दारू पीत आहेत तर ते आज आपल्या घरात जाऊन दारू पिणार आणि त्याच्यामुळे काय होऊन जाणार मॅडम, हे परत आपल्याला झगड्याचं म्हणजे वातावरण खरं दूषित होणार. आणि सांगायचं आम्ही मॅडम याचा दुष्परिणाम असाही होणार आहे की आज फक्त जेन्ट्सच दारू पिते आहेत, उद्या ते तेल भाजी तेल सारखे किंवा जनरल गोष्टी ग्रोसरी सारखे जे किराणा मिळतो ते मिळत असताना आपल्याला बाहेर कधी ते भांडे झाले काय ते आम्हाला पण ती एक वस्तू आम्ही पण घेऊन टाकतो. त्याच्यामुळे ते बाहेर त्याची आदत लागून द्याला. मुलांना तर लागणार प्रश्नच नाही, कारण त्यांना समजत नाही छोटी आहे की वाईन आहे ते घेणारच. मग सोबत अख्खा समाजच पूर्ण तो दारू लावून प्राप्त झालेलं आहे. आज हे आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला पाठवून किराणा दुकानामध्ये वाईन मिळत असल्यामुळे येणारी जी भावी पिढी आहे ती फक्त आणि फक्त दारुडी होणार आहे इतकं दिसून येत आहे. लहान मुले वाईन खाऊ घेण्याकरता दुकानात जात असतात, त्यांना फ्रुटीची जी आवश्यकता असते त्यांना वाटते की ते 10 रुपयाची फ्रुटीज आहे. त्यांना जर एकदा दारू शिकून नाही कोणी दिली आणि त्यांनी जर ग्रहण केली तर त्याच्यानंतर ते पुन्हा जर त्यांनी जिद्द केलं तर त्याच्यामुळे काय होणार, सर ते जिद्द पूर्ण करण्यासाठी आई वडिलांना ते द्यावंच लागेल. कारण आजची मुली खूप दुःखी असते, त्यांच्यासमोर सगळे हातमस्तक झालेले असतात. त्याच्यानंतर सर तरुण पिढीसुद्धा तिथे जात असते, बाया जात असतात, त्याच्यामुळे गुंडा प्रवृत्तीचे लोक येतील. आणि ही जी वाईन आहे ती 2005 असून ती फक्त एक बंदिस्त घातलेली म्हणजे एक विशेष आहे. तर त्या विशेषा किराणा दुकानामध्ये ठेवणे म्हणजे योग्य नाही किंवा माझ्या याच्या जाहीर तो निर्णय घेतलेला आहे तो अगदी अगदी चुकीचा आहे. कारण की त्याच्यावर जो निर्णय घेतला त्यामुळे समाजावर, लहान मुलावर, स्त्रियांवर आणि समाजाच्या प्रत्येक पार्टवर त्याचा वाईट परिणाम पडणार आहे. सरकारच्या वस्तू मिळू लागल्या वाईटसारख्या, तर त्यामुळे समाज जो टिकू नये आजच्या कंडिशनमध्ये तो विस्कळीत होईल पूर्णपणे व त्यामुळे झगडे वगैरे याचे प्रमाण वाढते. तसेच स्त्रियांवर जे लैंगिक शोषण वगैरे होते त्याचे पण प्रमाण वाढते. कारण की खेड्यामध्ये वगैरे भरपूर दारूची व्यवस्था वाढलेली आहे आणि जर हे प्रत्येक दुकानामध्ये दारूचे हे वाईन विकल्या जाईल तर लोक आईबाबांना कुणालाच भिणार नाही. कारण की प्रत्येकांच्या हातामध्ये म्हणजे एक वाईनच्या दुकानामध्ये गेलं बारमध्ये वगैरे गेलं तर कुणीतरी भीती असते त्यांच्या मनामध्ये.
आणि जर ते प्रत्येक शॉपमध्ये दिसतील तर लोकांमध्ये भीतीच नाही राहणार, लहान मुलांमध्ये पण भीती नाही राहणार. अरे असू दे ना, आपल्याला जे दुकानामध्येच मिळत आहे तर मग ऑलरेडी कसं स्त्रियांना सुद्धा या व्यसनाची कुठे ना कुठे लागण आहे, आणि जर हे अशा ठिकाणी मिळेल तर ते तर नक्कीच घेणार आहे. म्हणून मला असं वाटते की ते उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे, आणि मला यासाठी अत्यंत म्हणजे दुःख वाटते या गोष्टीसाठी. आणि प्रत्येकांवर हे जर घरच्या मॅटर असेल आणि जर त्या व्यक्तीवर हे सर्व काही होत असेल अत्याचार, तर हे शासनाला पुन्हा सांगणार या सर्व गोष्टी. म्हणून मला असं वाटते की यासाठी माझा अत्यंत निषेध राहणार आहे. सरकारने जो ये दारू के संबंधी जो निर्णय लिया है एकदम गलत है. इन्होंने जो सरकारी दुकानों में, किराना दुकानों में और बाकी सभी जगह दारू बिक्री का जो आदेश मतलब जीआर जारी करने जा रहे हैं, उससे बड़े पैमाने से छोटे बच्चे बड़े सब इनको दारू के अधीन होंगे, इसलिए इस जीआर को रद्द करना चाहिए. वंदना सौरंगपते मैडम यांना राज्य शासनाने हा जो वाईन विक्रीचा निर्णय दिलेला आहे याबद्दल याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, माननीय उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांच्या मार्फत आम्ही त्यांना निवेदन देत आहोत की हा जो त्यांनी निर्णय घेतला आहे हा अगदी चुकीचा आहे. जर मुख्यमंत्री यांना वाटत असेल की शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर त्यांनी वाईनची एक सेपरेट दुकान खोलावी. जर त्यांना वाटत असेल की शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे तर तुम्ही सेपरेट वाईनची शॉप उघडा, पण किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला आमची सक्त बंदी आहे आणि आम्ही याचा जाहीर निषेध करतो. वाईन दुकानात विकत आहे, भावी पिढीवर खूप जास्त परिणाम होत आहे. वाईन दुकानात विकली नाही पाहिजे, लहान मुलांवर पण परिणाम होणार. तर घरी झगडे झाले, भांडणं झाले तर दुकानात तर मिळतच आहे वाईन, घराजवळच वाईन मिळत आहे. सो माणसं जे आहे दुकानात जाऊन पिऊन येणार आणि घरी पुन्हा वाद होणार. ब्युरो रिपोर्ट आचल लबडेसह पल्लवी गजबिये, रामटेक. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.